आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी यूट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट। मी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात आहे, काय आश्वासन मिळालं आहे, काय सांगाल? आज मातोश्रीवरती पहिल्यांदाच माझा पक्ष प्रवेश झालेला आहे आणि त्या याच्यामध्ये मी सगळ्या माझ्या टीम सोबत म्हणजे माझ्या जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण याच्या सेनेच्या टीम सोबत मी आज इथे पक्ष प्रवेश केलेला आहे आणि मला सगळ्यांबरोबर काम करायला आवडणार आहे, कारण की पहिल्यांदा जळगावला लोकसभेची ही संधी मिळालेली आहे। संपूर्ण मला वाटतं की ज्या दिवसापासून पार्लमेंट अस्तित्वात आली त्या दिवसापासून आता पहिल्यांदाच ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सुटलेली आहे, पण तसं काहीच नाहीये। आज पक्षप्रवेश झालेला आहे, उमेदवार कोणी पण असू शकतो आणि ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्यावेळेला आपल्या सगळ्यांना माहिती होईलच, पण आज माझी पूर्ण टीम माझ्या सोबत आहे आणि मला आनंद आहे की आज मी इथे आहे। उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालंय का? ते म्हणले सगळ्यांबरोबर काम करा आणि पहिल्यांदा ही जी लढाई आपल्याला लढायची आहे ती फक्त लोकसभेपुरती नाहीये तर ती मोदी वर्सेस ठाकरे आहे आणि त्याच्यामुळे आम्ही संघर्षाने पेटून उठणार, आमची मशाल ह्या वेळेला उजळल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मला वाटतो। भाजपने 400 पारचा नारा दिलेला आहे त्यामुळे ते त्यांचा विजय पकडूनच चालतात, असं असताना तुम्ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करताय, ओव्हर कॉन्फिडन्स, नथिंग एल्स भाजपवाल्यांना। तुमचं आता नाव चर्चेत आहे, हर्षल माने यांचं नाव चर्चेत आहे, तो उमेदवारी संदर्भात काही बोलणं झालं का किंवा तयारी? ज्या वेळेला मातोश्रीवरनं लिस्ट येईल ना ती फुल अँड फायनल राहील, मग तो कोणी पण असू दे आम्ही काम करू, आम्ही काम करू। यस यस यस। हिंदी मध्ये जलगाव सीट जो एक बार इंटरेस्टिंग हो गई है, आपने शिवसेना में प्रवेश किया है, क्या आपकी उद्धव जी से बातचीत हुई और उन्होंने क्या कहा आपको? बातचीत तो हमारी हुई, लेकिन बातचीत इसलिए हुई है कि हम लोग जाके घर घर में मशाल का हमारा जो चिन्ह नया मिला है, क्योंकि हम लोग फिनिक्स है, फिनिक्स पक्ष की तरह हम लोग और भी नीचे से ऊपर आएंगे और आप देखना। आज मैं आपके सबके सामने बोलना चाहूंगी कि आने वाले समय में ये मशाल हर घर में चमकेगी और पूरा भारत देखता रह जाएगा कि महाराष्ट्र में ये मशाल कैसे जल उठी है। जलगांव के 6 विधायक महायुति के साथ चले गए हैं, महाविकास आघाड़ी का एक भी विधायक नहीं है, ऐसे में वहाँ की मौजूदा स्थिति बताइए। मौजूदा स्थिति बहुत बढ़िया है, क्योंकि जिन्होंने मातोश्री का नाम लेकर वोटिंग लिया और जो चुन के आए और सब लोग चले गए, जो भी मेन थे वही गए, लेकिन जो कार्यकर्ता था बाला साहेब ठाकरे ने जिसे निर्माण किया, जिन्होंने ये शिवबंधन बंधवाया, वो आज भी उद्धव बाला साहेब ठाकरे के साथ है, कल भी रहेगा और आगे भी रहेगा। ललिता पाटिल उम्मीदवार है जलगांव से शिवसेना यूपीटी की? ऐसा नहीं है, जो भी उम्मीदवार होगा हम सब उनके लिए काम करेंगे। आदित्य ठाकरे साहब तुम आ गया बोलो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवानी, बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन, नेवर मिस एन अपडेट।